आत ये ना आपले जुने जागावर वेट ना पोरी तू सपनात ये ना आपले जुने जागावर वेट ना भूत दिसी झालो काल बोरी तुम्ही घालवसर घालवला काल आलो मी तेव्हा मला थोडा करा पंच लक्ष असू द्या दोन्ही संघ सुवर्ण संधी बघा मैदानाच्या चारी बाजूने तुम्ही कटआउट पाहतायत ज्या कटआउटला कुठल्याही कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर सन्माननीय जनार्दन डोंगरे साहेबांकडून एक हजार रुपयाचं पारदेश आणि मात्रेपाड्याला अजून एक सुवर्ण संधी जर मात्रपटा संघ जिंकला तर पिंटू मात्रे यांच्याकडून गोवा ट्रीप असेल फायनल जिंकली तर निश्चित संघ चॅम्पियन झाला तर गोवा ट्रीप पिंटू शेठ मात्रे यांच्याकडून नाही नागेश्वर पाटील साहेबांनी पोसरी संघाला एकविरा ट्रीप दिलेली आहे आणि कटआउट हिट साठी आपण पाहतोय आमदार साहेबांच्या कटआउट हिटला जर डायरेक्ट चेंडू झाला तर दोन हजारचा प्राइज नागेश शेठ पाटील यांच्याकडून असेल पहिलाच बोल मोकार कुतवा आणि मोकार वरता गया आणि धरला ना बोल पडला घडी अप करा विनंती असेल अजूनही मात्र काही सामने पेंडिंग असतील थोडा स्पीड अप करा खेळ मात्र थोडा फास्टली खेळवा पहिला चेंडू मात्र योगेश मात्रचा काय हातला होता चेंडू त्याला मात्र प्रतिउत्तर दिला होता चेंडूला मात्र ॲल्युव्हेशन मात्र कमी मिळाले झेल मात्र टिपला राजेश मात्र काय आपल्यातून तर या ठिकाणी एकवीर आई भक्त या ठिकाणी आलेत वस्पटपती संकेत सेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत एकवीर आईचे भक्त आहेत आणि खऱ्या तरी मित्रांनो त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल राजेंद्र वारे साहेबांच्या शुभासे सन्मानित करण्यात येतोय व्यासपीठावरती आज गेली मलंगड परिषदले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे चार रात्रीमध्ये उपस्थित राहिले सगळ्यांचं फार मोठं योगदान राहिलं आमदार चषक यशस्वी होण्यासाठी त्या सर्वांचा आपण करूया धन्यवाद आणि मनपूर्वक आभार आणि जाऊया मॅचच्या मॅच दिशेनं हो बाबा बा बा बेकार फाटली गाड्यांची वाघूर आता काय सांगायचंय आता अजून एक वन प्लस फोर या पाच जावा मिळतील चार जावे मात्र या पाच जमिनी मात्र संघाचा अकाउंट ओपन केलं गेलंय निवाली पाडा संघाचा चार म्हणजे पाच जमिने जर म्हात्रेबाडा संघाने जिंकली तर शायनर ग्रुप चे आमचे दादा मात्रे यांच्याकडून एकविरा ट्रीप असेल झिंग झिंग भाई जा आणि बघा अभिमन्यू मात्रे साहेब मात्रेपाड्याचे त्यांच्याकडून एक शिर्डी ट्रीप असेल जर सामना इथे मात्रेपाड्या संघाने जिंकला तर पण एकदा हो ज्या चेंडूचा विचार केला ना अंगठाफोड चेंडू टाकला होता त्याला मात्र प्रत्युत्तर दिलाय रोहित पाटील ने तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेला मैदानामध्ये चित्याच्या चपल्याने धावा पूर्ण केल्या गेल्यात या दोन धावीच्या मदतीने धावपटल्यावरती धावा लावल्या गेल्या सात धावा तर व्यासपीठावरती आपण पाहतो एकविराई भक्त मनोज दादा गायकवाड देखील उपस्थित झालेत मनोज दादा गायकवाड या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल एकविराई भक्त मनोज दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल सुनील दादा आणि नागे दादा पाटील यांच्या शुभाष तो आपण सन्मान करूया पुन्हा एकदा तयार असेल योगेश मात्र पुन्हा एकदा हो केला आहे आहे मात्र वा वा वा, वा। शेवटच्या मुवमेंटला मात्र काही शतरक्षण केलं जात आहे तोपर्यंत मात्र सिंगल कम्प्लीट केली गेली आहे सिंगलच्या मदतीने दापटल्यावरती धावा लावला गेला आठ धावा गोलंदाजाचा विचार केला अद्याप त्याने चार चेंडू फेकल्यात एक चेंडू मात्र खराब फेकल्यात दोन चेंडू मात्र खराब फेकल्यात गोलंदाजाने विचार केला ना योगेश मात्रेने मात्र प्रत्येक मॅच मध्ये दोन मॅच मात्र खेळला तो दोन्ही मॅच मध्ये मात्र सुरुवात मात्र चांगली केली होती या मॅच चा विचार केला तर पहिलाच मात्र विकेट घेतला होता सुरुवात मात्र चांगली केली होती त्याच्यानंतर मात्र थोडासा पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट अम ओर विकेट योगेश मात्र पुन्हा एकदा हो बा 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 बेकार यो ना ठीक गडी आता लागला भांडी कशा शॉट मार आहे बेकार वादानाम तर गणपती गायन दादा मडवी हे देखील आलेत त्यांचा देखील के सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुनिता दादा जाधव आहेत आणि तरी देखील नागेशजी पाडी साहेब आहेत यांच्या सुभाष तो सन्मान होतोय बसपेटापती आज हो पुन्हा एकदा हो केला गॅप सिलेक्शन वाह 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 चिली फिटकारी लेवमन गुड़का बॉलर मोकार बेटा ठोकार हम्म यो नाठी आता लागला गडी फिराय हात सलगचा येतोय दुसरा चौकार अरे तुला हिस्सा द्यावन मग मला काय ठेव अर्धा अर्धा गुंठा जागा आता त्यात तुला हिस्सा द्यावन मला काय ठेव मग 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 काय दगडी खाऊ काय सांगायचंय दिलं अर्ध्या गुंट्यान तरी हिस्सा मागत अरे अरे सांगायचं आहे बास मेला तर मा दिवसाला खर्च केला तुझ हा आय एस मिल ला खर्च केला तर आली ती फक्त वाशीत थोबाडवाशीत वाशीत ना आता अर्धे गुंट्याने हिस्सा मागत आहे सांगायचं आहे दिलं पुन्हा एकदा हो हो आहे चांगला क्षेत्रक्षण हो काय चेंडू मात्र टोलवला होता तो मात्र डॉर चेंडू येईल पहिला षटका तर वाजवी गेल संपला गेला दावा पटलावरती धावा लावला गेला तर बोल सोहळा धावा ओर टू डी थँक्यू आयज का भारी भारी आय आमचे आता प्राईज आले बघा कोणताही संघ जिंकला या मॅच मध्ये तर बुधाची बोई साहेबांकडून नाशिक ट्रिप आहे बाबा 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 नाशिकलं काय कांदा खायला काय सांगायचं आता सा हो बाबा 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 बेकार यो गडी हारणीचा पाय बसून आलाय का काय लय गडी धावतो तो बा दोन धावा कंप्लीट केल्या काय माहिती मध्ये दोन धाव्याच्या मदतीने धाव पटलावरती धावा लावल्या गेला अठरा धावा चितेच्या चपले हा खायला आता मग काय म्हणता पुन्हा एकदा हो चांगला चेंडू बाबा बाबा पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठी मागून चोरी झाली फलंदाज मात्र बाद होईल दुसरा 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 आता कोण आलाय बा 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 आता निघतुच पंधरा हजार घेतला आता कवड का काय सांगायचं याल आता ना यो ठी कार्यक्रम फिटूच करून जाईल धावपटलावरती धावा लावल्या गेल्या अठरा धावा दोन गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज पाहू शकाल दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मार्गस्थ असताना राजेश मात्र स्ट्राईक ला फलंदाज नवीन आला आहे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज लखन जाधव हे लखन जाधवचा विचार केला ना गडी तसा आहे ना गडी बुहु लाम नेतो ला। एक बोला दोन पाजे होत्या गड्या सहा मारल्या काय सांगायचं आहे हा आपण एकदा हुक केला के जाताने कट केल्याचे टॅप केल्याचे पूश केलाय तोपर्यंत मात्र सिंगल कम्प्लीट केली गेली के सिंगलच्या मदतीने कार्ड मात्र पुढे सडकेल धावपटलावरती धावा लावला गेला तर बोला एकोणीस दाव बा या षटकाचा विचार केला पहिला पहिला चेंडू फेकला त्या चेंडू मात्र दोन धावा खर्च केल्या त्याच्यानंतर मात्र विकेट पस्साऊत केला पुन्हा के एकदा चेंडू फेकला मात्र सिंगल खर्च केली पुन्हा एकदा तयार असेल चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज राजेश स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे स्ट्राईक के ला आणण्याचं काम केलंय फलंदाज हो हो बाबा 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 बेकार लागला गाडी पडून पडून माराय भांडी कशा शॉट बेकार चौकार

हॅट्रिक आमदार बा 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 बेकार हम्म कायमचा आमदार आहे आमचा बेकार भारी भारी एकदा तयार असेल गोलंदाज राजेश मात्र विकेट पुन्हा एकदा हुक केलाय चेंडू झेल मात्र उडाला झेल कॅरी करेल का बा 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 बेकार फाटली गड्यांची ओकशी काय सांगायचं आता धागा गड्या उल्हासनगर हाणला आता बरोबर नव्हता शिला गड्या काय सांगायचं आलं फाटली बक्षी काय सांगायचं बेकार तो पण मात्र सिंगल कम्प्लीट केली गेले मैदानामध्ये सिंगलच्या मदतीने धावपटल्यावरती धावा लावला गेला तर बोला चोवीस धावा दुसरं षडक मार्गस्थ असताना या षडकाचा विचार केला तर शेवटचा चुंडी शिल्लक असेल या षडकाचा फक्त ना फक्त पाच धावा खर्च केला ते आठ आठ धावा खर्च केल्या शेवटचे चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा ला आणण्याचं काम केलं फलंदाज लखन हो हो बाबा 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 बेकार लागला गडी ढोपटे काय आता ससा आला त्या गड्या पण वाघरी बरोबर ना पडला गड्या हा येते चेंडू डॉट दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला धावपटल्या पुरती धावा लावला गेला तर बोला दोन गड्याच्या मोबदल्यात चोवीस धावा तर आमच्यासाठी पारदर्शिक आला गेलाय तब्बल पाचशे रुपयाचा रमेश म, मते साहेबांकडनं तब्बल पाचशे रुपयाचा पारदर्शिक आला गेलाय तर धन्यवाद आभार आहे अशा बक्षीस देत राह आणि आम्ही घेत राहू देण्याने देणारा देत राहो आणि घेण्या घेत राहो हम्म योज मोका आहे पैसे कमवायचा मग काय सांगायचंय जेवढा भेटतील तेवढा भरा खिसान मग काय सांगायचंय एकच वादा आमचा जैवन दादा एकच वादा आमचा दादा पुन्हा एकदा बेकार लागला गाडी पडून पडून शॉर्ट माराय आता काय सांगायचं आहे गड्याला लागला ढोप टेकून माराय पण गड्याला ना जमत काय बिहारी पहिला चंडू मात्र फेकलाय गोलंदाज पाहू शकाल अजय अजयने मात्र डॉर चंडू फेकलाय दोन शट मात्र वाजवी मतलब आज भी खेल सम्पल है तीसरा गोलंदाज बाहुशकाल अजय ने पहला चनू मात्र डॉट फेकला है, मुनाक्ता तैयार है राइट हम और दे बिके, अजय गोलंदाज जब मार कुड़ी तैयार, मुनाक्ता बब 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 ये कार, चिली फिट करी लिया मन गुड का बॉलर मोकर बैठा ठोकर तीस जावा दोन गाड्याच्या मोबदल्यात तिसरा षटक मार्गस्थ असताना ना भाई बारी बारी सबकी बारी पहिले तुमारी फिर हमारी पहिला चेंडू मात्र डॉट फेकल्यानंतर त्याला मात्र प्रतिउत्तर दिलंय फलंदाज रोशन जाधवने पुन्हा एकदा तयार असेल रोशन जाधव स्ट्राईक पुन्हा एक हो हुक केलाय चेंडू टाईप केला चेंडू पुश केलाय चेंडू रेमट्रलाय उचलेल फेकल तोपर्यंत तो मात्र तो तो बेकार आता काय सांगायचं आहे जरासा घड्याने टाइम लागला पण पन... हे बुब भारी धावता की सशा जातो या घडी लय धावता घडी दोन धावा जसं का हरणीचं बाय बसून आला काय सांगायचं आणलं लय फलता घडी आवडे राहायचे आवड धावता म्हणजे काय काय सांगाय आता आणलं दोन धावीच्या मदतीने धावपटलावरती धावा लावला गेला तर बोल बत्तीस धावा पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज अजय विकेट पुन्हा केलाय चेंडू एक धाव तर कंप्लीट केली गेली दुसरीचा प्रयत्न होईल का चांगला क्षेत्रेच्या माध्यमात फक्त ना फक्त सिंगल मिळेल क्षेत्र चांगलं झालं योगेशने जसा चेंडू आला जसा पकडला ना तसा फेकला बा बा बेकार निखील लिगरच्या खेळ भारी बु भारी धावपटलावरती धावा लावला गेला दबल ते धावा अजून या षटकाचा विचार केला ना दोन चेंडू शिल्लक असतील चार चेंडू फेकल्यात दहावा खर्च केला नऊ दहावा पुन्हा एकदा स्टाईक ला आणण्याचं काम केलं मात्र फलंदाज लखन हो हो मोठा पटका मारण्याचा प्रयत्न नवा चेंडू टप्प पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये नीर चेंडूची सांगता तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल दोन गाड्याच्या मोबदल्या आता तेहतीस धावा अजून या षटकाचा विचार केला के शेवटचा चेंडू शिल्लक असेल पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट आम ओर विकेट अजय हो बा बेकार पुढचा दरवाजा उघडा ठेवला पाठी मागून चोरी झाली फलंदाज मात्र बाद होईल तब्बल तिसरा

मात्र लगेचच क्षेत्रक्षण लावून घ्या तीन षटकाचा वाजवी खेळ संपला दहा पटलावरती धावा लावला गेल्या तब्बल तीन गाड्याच्या मोबदल्यात तेहतीस धावा शेवटचा षटक असेल शेवटचा षटक म्हणजे हनावरचा षटक या षटकामध्ये म्हणजे जा जास्तीत जास्त धावा घुटण्याचा जा प्रयत्न असेल नेवाली पाडा संघाचा नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये नवीन फलंदाज जा। मयूर जाधव गोलंदाज सज्ज असेल चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्ग वरती हृतिक हृतिक मात्रे कमी वयाचा गोलंदाज पाहू शका ऋतिक मात्रे स्ट्राईक ला फलंदाज सलामी अजूनही मैदानामध्ये रोशन जाधवला पाहू शकाल ला फलंदाज जा रोशन सलामी रोशन, फलंदाज रोशनचं मात्र षटक असेल या षटकामध्ये मात्र टार्गेट किती ते किती सेट करेल हा मात्र प्रश्न पडला गेला असेल नेवाली पाटा हो हो पहिला चेंडू मात्र खराब टाकलाय गोलंदाजाने ऋतिकचा विचार केला ना थोडीशी लाईन भडकतोय गोलंदाज वाईट चेंडू सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने धा धावा लावला गेला तर बल चौतीस धावा पुन्हा तयार असेल गोलंदाज अप द विकेट राईटो उडा या भाई जवळपास दर्शन कुणी नाही आहे एक धाव तर कम्प्लीट झालीय दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा कम्प्लीट केले गेली आहे या दोन दवीच्या मदतीने दपटल्यावरती धावा लावला गेला तर बोल छत्तीस दावा अजून या षटकाचा विचार केला दोन चेंडू शिल्लक असतील दोन चेंडू फेकल्यात तब्बल तीन चेंडू फेकल्यात पहिला चेंडू मात्र खराब फेकला त्याच्यानंतर मात्र काय चेंडू फेकला होता पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर लगेच पुढे एकदा तयार असेल बा बा बाबा 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 बेकार या फटक्याचा विचार केला ना ये फटका मारण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजाने त्याला मात्र अफल ठरतो या फलंदाज घुटना टेक और तमाशा टेक हा शॉट मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये लागला कडी ढोप टेकाय आता काय आहे हा चेंडू हिल डॉट अजूनही विचार केला या षटकाचे मात्र चार चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट अप द विकेट हो बॅच्या रड मध्ये हा चेंडू शत्रक्षण आहे मात्र त्याच्या शेवटच्या मुवमेंटला काय बा बा लागला गडी उडाय जस काय बुटाला स्प्रिंग बेकार आपल्या संघासाठी मात्र निश्चितच चार धाव मात्र रोखल्या आता पाहू शकाल तिथे कृष्णा मात्रेने मात्र काय मात्र आपल्यातून प्रयत्न केले पहा शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू आढळला गेला कृष्ण मात्रेच्या निश्चित आपल्या संघासाठी मात्र चार धावा मात्र रोखल्या एक अव्वल दर्जेचा संरक्षण पाहू शकाल झिंगो झिंगो असेल गोलंदाज द ओर पुन्हा एकदा बॅटचा रायडर मध्ये हा चेंडू चेंडू आता थांबणार नाहीये थांबेल का शेवटच्या मुवमेंटला झेल टिपला जाईल हो हो झेल टिपला बॅक टू डाउट असं गंगाला लागतोय भर चौथा जडगा तेरा चेंडू मध्ये तब्बल सव्वीस योगदान दिलं रोशनने वा झिंगो झिंगो बाय फलंदाज आला गेला अल्पेश या षटकाचा विचार केला ना फक्त ना फक्त दोन चेंडू शिल्लक असेल विचार केला धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल अडतीस जाव वा या षटकाचा विचार केला दोन चेंडू शिल्लक असतील नवीन फलंदाज गेला मैदानामध्ये हो हो पहिला चेंडू उडावलाय भाई अलिमेशन मात्र कमी जेज करेल आहे जेल टिपलाय मात्र अल्पेश टू अल्पेश अल्पेश ला मात्र पुन्हा एकदा जसा आला तसा महागारी परतवलाय बॅक टू डाऊट सगळा लोक आता काय सांगायचंय पहिलं बहिणीचा जीव चालला आताचा जीव चाललाय आता म्हणजे ती अर्धा गुंठ जागाय ती नको माल काय सांगायचंय म्हणजे इका आता किडन्या ऐका नवीन फलंदाज झाला गेला मैदानामध्ये शेवटचा चुंड शिल्लक असेल जितेश जाधव हो काय घडला आत्महत्या केली गड्यांना लायला फास हम्म सांगायचं दादा हा चेंडू वाईट असेल वरती धावा लावला गेला तब्बला एकोणचाळीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा पहिल्या सत्राचा विचार केला आज चौथा षटक मार्ग असताना चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक धावपटावरती धावा लावला गेला तब्बला एकोणचाळीस धावा स्ट्राइक ला, ला, ला फलंदाज जा, 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 जा। मयूर जाधव हो पहिला चंड हुक केलाय शत्रक्षण जवळपास कोणी नाहीये दूरवर ना शत्रक्ष येईल तोपर्यंत मात्र दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्या तिसरीचा प्रयत्न तिसरी होईल का पूर्ण हा प्रश्न पडला जातोय मैदानामध्ये हो पंचन आता आम्हाला येईल पडलाय काय सांगायचं आता हे राह आता आऊट आहे का ना आई बाबाचे थ्री म्हणजे दोनच धाव मिळतील टीम नेवाई पाड्याला थैंक यू सो मच रमेश तो बहुत बहुत शुक्रिया फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत चलते मैदान के ऊपर मुकाबला दोस्तों होगा आज बड़ा दो टीमों के के बीच जो जीता वो सिकंदर क्योंकि जीतने के बाद एक ट्रॉफी आप घर ले जा सकते हैं इतना बड़ा मुकाबला दोनों टीम को शुभकामनाएं विशाल टीम शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट फोर्टी रनों का लक्ष्य टीम मात्रपड़ा के सामने पहले गेंद हल्के तो से क्लिक किया गेंद को जब तक गेन को फील करे तब तक यहां पर मौका है बल्लेबाजों के पास दो रन चुराने का और दो के साथ निजी खाता खोलते हुए मात्रा टीम का बल्लेबाज राजेश मात्रे और योगेश मात्रे लगातार तीन चक्कों के लिए जनार्दन डोंगरे साहब जिनकी तरफ से एक हजार रुपए का इनाम है बल्लेबाजों को सुनेरा मौका एमएलए ट्रॉफी 2023 का पर्व दोस्तों अंतिम पर आ चुका इसके बाद फाइनल मुकाबला अच्छे गेंद थी ब्लॉक में पेका यारकर क्रिकेट का ब्रह्मास्त्र पहला गेंद दो रन आए दूसरे गेंद के ऊपर डॉट तीन लगातार चक्कों के लिए तीन हजार का इनाम है जनार्दन डोंगरे साहब इनकी तरफ से महेश टोमरे और रंगनाथ मात्रे रंगनाथ पाटिल इनकी तरफ से yes, कमेटी की सख्त सूचना है कि हैट्रिक के लिए इनाम नहीं देंगे हम सिंगल के लिए इनाम आप लगा सकते हमारे आयोजक समीर दादा भंडारी काफी मेहनत की दोस्तों इस प्रतियोगिता को एम एल ट्रॉफी को सक्सेसफुल करने के लिए हमारे उदय सेठ गायकवाड़ सब और वैभव दादा गायकवाड़ इन तीनों की काफी मेहनत रही हमारी पूरी मलंगगढ़ की भारतीय जनता पार्टी जिन सभी आ, मेंबर्स ने बेहतरीन योगदान दिया एमएलए ट्रॉफी को सक्सेसफुल करने के लिए उन सभी का हम शुक्रिया अदा करेंगे खासतौर पर नेबली पड़ा क्रिकेट टीम उनका शुक्रिया अदा करेंगे बेहतरीन शॉट इस बार शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में सिंगल बनी और सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तीन रन बगैर विकेट के नुकसान पर ड्यू फैक्टर ज्यादा बढ़ गया आप देख सकते शबनम पिच के ऊपर भी गिरी है और ग्राउंड के ऊपर देख सकते हैं गुलाबी ठंडी और मुकाबला चलता हुआ आज के रात का अंतिम मुकाबला इसके बाद सेमीफाइनल होगा जो कि पोसरी टीम कल सेमीफाइनल में पहुंची है मेगा फाइनल में सेलर पड़ा टीम स्मरणिक इलेवन सेलर पड़ा टीम पहुंची है मेगा फाइनल में लकी ड्रॉ देखिए दर्शक आपने नई खरीदा है तो फिर नहीं लिया तो फिर आप आइए क्योंकि आपके लिए पंद्रह बड़े प्राइज है यहाँ पर फ्री ऑफ कॉस्ट कोई मूल्य नहीं है आज की रात में विजेता बनने का यही तो मौका है और एमएलए ट्रॉफी से घर कुछ लेके जाने का यही मौका है काफी बड़ी संकल्पना हमारे उदय शेठ गायकवाड़ साहब हमेशा बड़ा दिल रखते बड़ा जिगरा रहते और आज दर्शकों की बात की उन्होंने कि उनके लिए पंद्रह बड़े प्राइज उनकी तरफ से है और देखिए लकी ड्रॉ होगा फाइनल मुकाबले के बाद रन संख्या की बात करेंगे पुलिस स्कोर, स्कोर बताते हुए तीन रन बगैर विकेट के नुकसान पर मात्रे पड़ा बनाम नेवाली पाड़ा ने के मैदान के ऊपर दोनों बड़ी है, मात्रे है मात्रेपाड़ा नेवाड़ा और जो टीम जीतेगी पोसी टीम के साथ खेलेगी अच्छी गेंद बढ़िया शॉट बेहतरीन कैच कैच ऑफ द टूर्नामेंट इस नाइट का सबसे बेहतरीन कैच वहां थे खिलाड़ी आकाश केने बेहतरीन कॅच बडी सफलता बल्ले योगेश मात्रे बॅक टू दोन कुड की बात करते आज का जमाना ऐसा है कि किसी का किसी के ऊपर भरोसा नहीं क्योंकि आप बैंक में जाओगे तो बैंक वाले पेन बांध रखते हैं आप पान टपरी जाओगे तो पान टपरी वाले लाइटर को बांध रखते हैं जेरोक्स की दुकान में जाओगे तो जेरोक्स वाले को बांधते हैं तो ग्लास को बांध रखते हैं बड़े लोग दरवाजे में कुत्ता बांधते हैं मुंह बांधती है और बीविया अपने पति को बांधती है क्योंकि आज के जमाने में भरोसा नहीं है और कहा से आई ये भरोसे की बात कमाल का मुकाबला है दोस्तों और मुकाबले में भरोसा होना चाहिए ये बताते हुए डीजे मास्टर क्योंकि भरोसा होना चाहिए एक कात खिलाड़ी के ऊपर मुकाबला जीतने के लिए लक्ष्य की बात करेंगे तो यहां से हम बात करेंगे इकतालीस रन बने थे 42 का टारगेट है और 42 का टारगेट का पीछा करती हुई टीम यहाँ से मात्रे पड़ा लॉस ऑफ वन भी के थ्री रन बने यानी कि जीतने के लिए अभी भी यहाँ पर उनतालीस रनों रन की आवश्यकता होगी अठारह गेंदे उनतालीस रन प्रतियोग तेरह की औसत बरकरार रखनी होगी ओ क्लिंग बोर्ड विकेट नंबर सेकेंड की बात करेंगे तो सलामी सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर राजेश मात्रे बैक टू द डगआउट और अब यहां पर नेवाली पड़ा समर्थकों का सेलिब्रेशन काय जबरदस्त संगीत मित्रांनो असं म्हटलं जातं ना की आडनाव जरी एक असलं तरी माणसं वेगळी असतात कारण महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी महिलांची पहिली शाळा काढली आणि एक निलू फुले ज्यांना चक्क बायांना वाड्यावरती बोलवलं बाई वाड्यावर नाही नेवाली पाड्यावर या म्हणजे आमदार चषक चालू आहे तिथे या कारण क्रिकेटचा भव्य स्पर्धा सुरू आहे कारण सध्या जरी आपण पाहिले ना ट्रेन मध्ये अनेक सारे संगीत आलं बाई वाड्यावर या कोणी झोपडीत बोलवत आहे बाई वाड्यावर नाही तर नेवाली पाड्यावर या आमदार चषक सुरू आहे सुंदर क्रिकेट स्पर्धा अचीगेन सामने लॉफ किया मिड विकेट मे बने दर्शक शायद हमपर का सिग्नल सिक्स रन काफी बेहतरीन संगीत उनकी तरफ से उनका शुक्रिया अदा करना चाहिए क्रिकेट विद म्यूजिक सभी दर्शकों को काफी बेहतरीन संगीत उन्होंने सुनाया और उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे हमारे अंपायर जिन्होंने चार रात से बेहतरीन अंपायर की भूमिका निभाई उनका शुक्रिया अदा ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन पूरी टीम का हम शुक्रिया अदा करेंगे ये अच्छी शायद छोड़ने की कोशिश थी कि गेंद लेग स्टम्प के बाहर निकलेगी अंदर की तरफ आई और लेग स्टम्प के ऊपर से निकलती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं है छक्के के बाद आया डॉट और लखन जल्लोश दिखाते हुए आज लय प्राप्त हुई है ना कि कई दर्शक आज ये देखिए अभी भी क्राउड देखिए अब रायगढ़ थाना का मुकाबला आप सभी ने देखा कितने क्राउड थे और ऑनलाइन सत्ताईस हजार दर्शकों ने मुकाबला देख रहे थे काफी बेहतरीन मुकाबला रहा था टाने टीम ने बड़ी जीत हासिल की आज एमएलए ट्रॉफी में सामने खेला हवा में फील्डर है तैनात चिड़िया चिप गई खेत विकेट बनी महत्वपूर्ण बल्ले मचिंद्र मात्रे बैक टू और अब पर टीम को बडा झटका मात्रे बडा विकेट महत्वपूर्ण तो मैदान के बाहर मचिंद्र और अब आए मात्रे टीम के मात्रे बड़ा टीम के आंद्र रसल नाम है अल्पेश मात्रे हर गेम तो करते हैं मसल नाम है एंध्र रसल मात्रे बड़ा टीम के ये ताकतवर खिलाड़ी रन संख्या की बात करेंगे अच्छी गेंद यहां से बल्लेबाज को किया बीट और यहां हुए बीट एक के बाद एक दबाव बढ़ता करण ठाकुर की बात करेंगे पहली विकेट और उसके बाद यस सौ रुपए आए मामा की तरफ से यस सकर मात्रे सकर मात्रे साहब आप इंजॉय बहुत अच्छा करते हैं सकराम मात्रे करण ठाकुर ये देखिए कितनी बेहतरीन गेंदबाजी यस सकार मात्रे साहब काफी इंजॉय किया शायद एमएलए ट्रॉफी को सबसे ज्यादा इंजॉय किसी ने किया होता तो हमारे सकाराम जी मात्रे साहब काफी एंजॉयमेंट किया काफी अच्छा डांस करते हैं। मा, आ, मा, सकराम जी मात्रे और एक और एक डॉट बॉल डॉट बॉल अब दबाव बन चुका कहते कि पहली गेंद गेंदबाज विकेट या डॉट के साथ शुरुआत करते तो उनका कॉन्फिडेंस दुगना हो जाता है करेन ठाकुर का वही हुआ कि पहली गेंद के ऊपर बड़ी सफलता उसके बाद आए एन्द्र रसल मगर इस खिलाड़ी को शांत किया है दो गेंदे डॉट दबाव बढ़ चुका है अब नौ गेंदे बची है और रनों की बात करेंगे तो उन्तीस की जरूरत है नौ गेंदे उन्तीस पिच के ऊपर छब्बीस बनते हैं छह में तो नौ गेंदे बची है अच्छे गेंद इस बार सामने खेला मिड विकेट की तरफ खिलाड़ी तैनात रन बनेगा एक और ये दूसरा दो रन पूरे किए रनों में बढ़ोतरी होती हुई दो रन का इजाफा दो के साथ पुलिस स्कोर की बात करेंगे पंद्रह रन और आप जीतने के लिए सत्ताईस रनों की आवश्यकता बची है आड़ गेंदे लाख दलदल हो पाव जमाए रखिए हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए हौसला बुलंद रखना पड़ेगा क्योंकि मुकाबला जीतने के लिए आप यहाँ से सब बने बची है आड़ गेंदे आठ गेंदे सत्ताइस की आवश्यकता मुकाबला बेहतरीन होगा कई मत जाना दर्शक माथे पटा टीम के दिल थाम के बैठे हैं उन्हें अभी भी भरोसा है इन खिलाड़ियों के ऊपर कि हम मुकाबला जीत सकते हैं कॉन्फिडेंस है इनके खिलाड़ी के ऊपर फुल टॉस गेंद आंद्र रसल कर देंगे मसल मिड विकेट के ऊपर दाग दिया शानदार चक्का और मैंने पहले कहा था कि आंद्र रसल को ज्यादा देर तक आप शांत तो नहीं रख सकते ये शानदार चक्का और एंध्रसल अल्पेश माथ्रे के बल्ले से शानदार चक्का मुकाबला पलटवार आप जीत की बात करेंगे सात गेंदे सत्ताईस इक्कीस की आवश्यकता सात गेंदे गेंद मुकाबला बेहतर है अच्छी गेंद वापसी की आखिरी गेंद के ऊपर आप यहां पर जीतने के लिए माथे बड़ा टीम को आखिरी ओवर में इक्कीस रनों की आवश्यकता बेहतरीन मुकाबला बेहतरीन मुकाबला आखिरी मुकाबला है आज के रात का मगर मुकाबला उतना ही बड़ा दर्शक अब ये मुकाबले को कोण करती करते तेरा सपना क्यों पूरा नहीं होता हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता जिस इंसान अच्छे छब्बीस की बारी है क्या इक्कीस बचाएंगे या फिर जीत का जश्न माते बड़ा टीम मैदान के ऊपर करेगी तो हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी आएगा थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर तुझे तो मंजिल मिलेगी और मुकाबला जीतने का मजा भी आएगा जीतने के लिए अब आखिरी रनों की आवश्यकता है काफी बड़ा मुकाबला आखिरी ओवर गेंदबाज रोहित पाटिल के के कंधों ऊपर जिम्मेदारी दी और इसके कंधों के ऊपर जिम्मेदारी है इस मुकाबले को बचाने की क्योंकि आखिरी ओवर फेंकने वाले गेंदबाज इस पिच के ऊपर महंगे पड़े क्या ये रोहित पाटिल कारनामा कर पाएंगे या आंध्र रसल कर देंगे इसे मसल बड़ा मुकाबला बड़ा मुकाबला यह देखिए स्वान पदक भी नहीं सो पा रहे ट्रॉफी शुरू है उन्हें भी पता है पांच गेंदे, बीस की आवश्यकता मुकाबला बेहतरीन है आखिरी पांच गेंदे जीतने के लिए रोणु की आवश्यकता है बीस गेंदबा तैयार बेहतरीन डिलीवरी बेहतरीन डिलीवरी मानो इस पिच के ऊपर क्रिकेट खेलने का फायदा रहा इस पिच के ऊपर प्रैक्टिस करते हैं उन्हें मालूम है कि कहां से गेंदे निकालनी है कहां गेंदे फेंकनी है कब बाउंस करनी है चार गेंदे बीच की आवश्यकता कोई लाठ पैर नहीं रास्ते धमकाने पड़ते हैं मंजिल से जुड़ने के लिए सिर्फ छलांग लगाने से कुछ नहीं होता जनाब पंख फैलाने पड़ते हैं उड़ने के लिए अच्छे गए सामने खेला एक रन बना डबल के लिए पलटे और यह क्या हुआ एक रन एक रन बना एक के साथ मुकाबला कब्जे में क्योंकि आखिरी तीन गेंदे 19 रनों की आवश्यकता कंपल्सरी चेसिंग तीन छक्के भी लगेंगे तो भी मुकाबले नहीं जीत सकते शायद ये जीत का जश्न और पहले ही मुकाबले में उन्होंने कहा था कि चार रात हम थक चुके हैं और आज ना थके ना हारे ये दिल बोले मैदान के ऊपर ने वाली टीम कि हम जीतेंगे पहला मुकाबला बेहतरीन रहा था पहला जीतने के बाद दूसरा जीता ये तीसरा जीत की कगार पर अब तीन गेंदे उन्नीस तीन गेंदे उन्नीस की आवश्यकता और ये मुकाबला टीम सुनील क्रिकेट टीम ने बालीपाड़ा के पक्ष में आता हुआ जीत अब नेवलीपाड़ा टीम के दरवाजे पर दस्तक दे रही है तो हार की कगार पर है टीम मात्रे पड़ा दो गेंदे उन्नीस नहीं बन सकते एकाध चमत्कार मुकाबले को बचा सकता है मगर कहते ना कि चमत्कार है वहा नमस्कार है चमत्कार हर जगह नहीं होता और ये तो भाई उनका ग्राउंड है अच्छी गेंद हवा में उछली और ये बैक साइड में भाई स... बैलेंस किया था लास्ट मोमेंट मुकाबले को खारिज करते हुए अपनी तरफ झुकाते हुए ये देखिए नेवाली पाड़ा समय तक खुश हो चुके हैं आज एमएलए ट्रॉफी नेवाली पाड़ा मैदान के ऊपर आयोजन कमेटी नेवाली पाड़ा सुपरपोर में पहुंच चुकी है नेवाली पाड़ा नेवाली पाड़ा इसलिए तो मैंने कहा था ना भाई वाडेवर ने तो नेवाली पाड़ा यार जीत लिया मुकाबला उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है और हमेशा भरोसा आगे आसमान भी कम है और जीत लिया है मात्रे पड़ा टीम को यहाँ पर परास करती हुई ने वाली पड़ा टीम सुपर फोर में दाखिल